नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव सागर जाधव आणि सुमिटोमो केमिकल अंतर्गत या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचे स्वागत करतो. आजचा माझा विषय आहे कपाशीवरची बोंडअळी. यावर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर कापसाचं जो काही क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये MP किंवा गुजरातमध्ये आहे, तर गेल्या 2 वर्षापासून बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव, मोठं नुकसान होताना दिसत आहे. आणि तेच जर आपण ह्यावर्षी ह्या सिच्युएशनला बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट एकट्या बोंडअळीमुळे झाला आहे. कापसामध्ये जर तसं बघाल तर अनेक रस चूसक किडी आहेत, जसं मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल किंवा बोंडअळी असेल. पण ह्या सर्व कीटांचं जर आपण नुकसानाची पातळी बघितली तर बोंडअळीचं जे काही नुकसान आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनावर त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. तर पुढच्या काळात येणाऱ्या वर्षात जेव्हा कधी आपण कापसाची लागवड करणार आहे तर बोंडअळीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पावलं आपल्याला उचलणं फार गरजेचं आहे. बोंडअळीची जर सुरुवात आपण बघितली तर ही फुल अवस्थेपासून होते. म्हणजे साधारण आपल्या कापूस पिकामध्ये जेव्हा फुलं येण्यासाठी सुरुवात होते तेव्हा त्या फुलामधूनच बोंडअळीचा प्रकोप किंवा बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो. फुलामध्ये बोंडअळी आल्यानंतर जेव्हा त्याचं बोंड तयार होतं त्यावेळेस ती बोंडाच्या मध्ये जाते व मध्ये आपली जी काही सरकी असेल किंवा जे कापसाचं बीज आहे ते बीज खाण्याचं काम बोंडअळी करत असते. त्याचा परिणाम असा होतो की जेव्हा आपण कापूस वेचणीसाठी शेतामध्ये जातो तर त्यावेळेस अनेक वेळा आपल्याला किडीचे बोंड तिथं आढळतात. आणि जेव्हा ते बोंड आपण कापूस वेचायला जातो तर त्याच्यामधून खराब कापूस किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की काहीही कापूस त्याच्यामधून निघत नाही. तर सुमिटोमो केमिकल जापान यांनी जापानहून आयात केलेलं आणि विशेषतः गुलाबी बोंडअळीसाठी याचं रिकमेंडेशन आहे, तर डॅनिटॉल हे जे औषध आहे ह्या डॅनिटॉल औषधाचा जर तुम्ही साधारण फुल अवस्था जेव्हा कपाशीची असते, साधारण 35 ते 40 दिवसांचा जेव्हा तुमचा कापूस असेल आणि बऱ्यापैकी प्रमाणामध्ये फुलाची अवस्था असेल त्यावेळेस डॅनिटॉल ह्या औषधाची तुम्हाला फवारणी प्रतिपंप 15 लिटर पाण्यासाठी 40 मिली ह्या पद्धतीने पहिली फवारणी घ्यायची आहे. ही पहिली फवारणी झाल्यानंतर साधारण 15 दिवसानंतर पुन्हा एकदा डॅनिटॉल ह्या औषधाचीच फवारणी तुम्हाला 40 मिली प्रति 15 लिटर पाणी या पद्धतीने दुसरी फवारणी करायची आहे. अशा 2 फवारण्या जेव्हा आपल्या डॅनिटॉल ह्या औषधाच्या होतील त्यावेळेस फुल अवस्थेमध्ये जी काही बोंडअळी नुकसान करत असेल ते नुकसान तिथल्या तिथे थांबलं जाईल आणि जो काही मोठा उत्पादनामध्ये तुम्हाला तोटा होतोय तो नंतरच्या काळातला तोटा तुम्हाला तो कुठेतरी थांबवता येईल. पूर्णपणे तुम्हाला बोंडअळीचं नुकसान तुमच्या कापूस पिकामध्ये थांबवता येईल. परंतु हे जे काही डॅनिटॉल औषध तुम्हाला वापरायचं आहे बोंडअळीसाठी, तर गुलाबी बोंडअळीसाठी जेव्हा तुम्ही डॅनिटॉल वापराल तेव्हा त्याचं प्रमाण जे आहे ते अगदी अचूक तुम्हाला 40 मिली प्रतिपंप ह्या पद्धतीने आणि याची जी वेळ आहे फवारणीची ते साधारण 35 ते 40 दिवस जेव्हा तुमची पराठी असेल, कापूस असेल त्यावेळेस पहिली फवारणी व दुसरी फवारणी साधारण 15 दिवसानंतर तुम्हाला डॅनिटॉलची घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही फवारणी कराल तर आज मी एका प्लॉटमध्ये उभा आहे, अगदी फरदड आपण ज्याला म्हणतो तो त्या स्टेजला हा प्लॉट आहे आणि 2 फवारण्या याच्यामध्ये झालेल्या आहे. कापूस वेचणीला सुद्धा अगदी सोपा आहे आणि कुठल्याही पद्धतीचं किडीचा कापूस किंवा खराब कापूस यांच्या शेतामधून येत नाही आहे. कापूस पांढरा शुभ्र आहे आणि आत्तापर्यंत ह्या शेतात त्यांनी 1 एकर क्षेत्रात 13 क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले आहे आणि एकंदरीत परिस्थिती बघता अजूनही 2 ते 3 क्विंटल कापूस याच्यातून निघायला, एकरातून निघायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने बोंडअळीचं नियंत्रण आपल्याला ह्या वर्षी जेव्हा कधी आपण कापूस लागवड करणार आहे त्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे. डॅनिटॉल हे खास जापानहून आयात केलेलं औषध फुल अवस्थेमध्ये याच्या 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने 40 मिली प्रतिपंप या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे. धन्यवाद.